यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, राज्य सरकारची माहिती. गेल्या 3 ओबीसी मेळाव्यांना भुजबळांची गैरहजेरी चर्चेत असताना प्रकाश शेंडगेंचं मोठं विधान, भुजबळ आता सत्तेत राहूनच संघर्ष करणार, रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार असल्याचं वक्तव्य. फोटोतील घड्याळ सांगतोय 3:12, नितेश राणेंकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा विधिमंडळातील फोटो ट्विट. विधानभवनामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू, सुनील तटकरेंची उलट साक्ष नोंदवणं सुरू. ठाकरे गटाच्या सुरज चव्हाणला यांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्या कोर्टाचा निर्णय. किशोरी पेडणेकर 30 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहणार, 30 तारखेला चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं पेडणेकरांनी ईडीला कळवलं. 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंची कोकणामध्ये संवादयात्रा, सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संवादयात्रेचं आयोजन. बिहारमध्ये उलाट फेर होण्याची शक्यता, नितीश कुमार लालू प्रसाद यांच्यापासून वेगळं होण्याची शक्यता. कोल्हापुरातील अदानी ग्रीन एनर्जीचा प्रकल्प अखेर रद्द, भुदरगडमधील नागरिकांच्या लढ्याला यश, अदानी समूहाकडून प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा.